कारखान्याच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित, त्याविरोधात ठाकरे गटाचे टाळ मृदंगात वाजवून आंदोलन। थोड्याच दिवसात आषाढी वारीला सुरुवात होत आहे। मागील वर्षभरापासून शिवसेना प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील इंद्रायणी नदीमध्ये आसपासच्या कारखान्याचे सांडपाणी, केमिकलयुक्त पाणी सतत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे। आपले वारकरी इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात, त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात उभाट्या गटाकडून प्रदूषण मंडळाच्या ऑफिसच्या बाहेर टाळ मृदंगाच्या निनादात पालखी नेऊन आंदोलन करण्यात आलं। इंद्रायणी प्रदूषण मुक्त, इंद्रायणी प्रदूषण मुक्त, इंद्रायणी नदीच्या विरोधात प्रदूषण झाले त्या विरोधात आंदोलन करतात वारकरी आलेत, पालखी आलेत, प्रतिकात्मक काय प्रशासनाला इशारा देणे? गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसते। या नदीमध्ये ढग अवतरलेत की काय असं या ठिकाणी वाटू लागले। आजूबाजूच्या कारखान्यातलं केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये मिक्स होतंय, आजूबाजूच्या गावातलं सांडपाणी मिक्स होतंय, पण नगर विकास मंत्री असतील, पर्यावरण मंत्री असतील, उद्योग मंत्री असतील यांचं या नदीकडे अतिशय दुर्लक्ष झाले। आपल्या हिंदू धर्मीय वारकरी वारीसाठी निघतो, नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण अनेक राज्यातनं या ठिकाणी वारकरी येतो आणि विठुरायाच्या चरणी लीन होत असताना आळंदीतनं वारीला सुरुवात होताना तो पहिला इंद्रायणी नदीमध्ये डुबकी मारतो आणि हिंदू धर्माच्या आचरणानुसार त्या इंद्रायणी नदीतलं पाणी तीर्थ म्हणून आचमन करतो। हे आचमन केलेल्या पाण्याने वारकऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय, सर्वसामान्य भक्तांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। याकडे सरकारचं आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं याचा आम्ही निषेध करतो। त्या इंद्रायणी नदीतील पाणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय, पालखीमध्ये ते पाणी ठेवलंय। इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्याची पालखी प्रतिकात्मक पालखी आम्ही या ठिकाणी काढली। वारकरी संप्रदाय आमच्या या पालखीमध्ये सहभागी झालाय, सर्व शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले। प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग यावी, सरकारला जाग यावी म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी मी आयोजित केले। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।